मी वसुधा सरदार. आपल्या 55 एसी प्लॉटशी मी उभी आहे. या ठिकाणी आपण खपली गहू लावला होता. हा पूर्ण झाल्यानंतर आता हार्वेस्टर नावाच्या मशीननी हा काढला जातो. हे यंत्र आपल्याकडे आलेलं आहे. पुढचा जो भाग आपल्याला फिरताना दिसतोय त्याच्यातून गहू कापला जातो. मध्ये मळणी यंत्र आहे, त्याच्यामध्ये तो गहू वेगळा केला जातो आणि पाठीमागे गव्हाचं काड पडताना आपल्याला दिसतंय. आता हा खपली गहू असल्यामुळे तो त्याच्या टर्फला सकट येतो, नाही तर एरवीचा गहू आपल्याला एकदम तयार करून मिळतो. पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये गहू हाताने कापायचा, त्याच्या पेंढ्या बांधायच्या, नंतर मळणी यंत्रामध्ये तो घालून त्याचा गहू तयार होऊन मिळायचा. ही सगळी प्रक्रिया अतिशय किचकट आणि लेबर इंटेन्सिव्ह होती. आता पंजाबमधली गव्हाची यंत्रं आपल्याकडे रुळलेली आहेत चांगली आणि आपल्या सीझनला ती येतात. इथल्या स्थानिक लोकांनीही काही यंत्र घेतलेली आहेत. चांगल्यापैकी जो गहू कोरडा झाला इथे आपण बघू शकतोय की काढला जातो आणि हा आता आपण कोठीत ठेवू. यंत्राचा आवाज फार मोठा आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही आहे, पण आतमधली त्या मळणी यंत्राची पूर्ण भरती झाली की इथे जो ट्रेलर लावलेला असतो त्याच्यामध्ये तो गहू सोडला जातो.